नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पदांची सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 56,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही, परीक्षा देखील या ठिकाणी होणार नाही। या ठिकाणी पदे जी आहेत, लिपिक असेल, माळी, सुरक्षारक्षक, अटेंडंट, असिस्टंट, सल्लागार अशा अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिकरता तुमची काय असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय पॅकेजिंग संस्थान यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लेक्चरर या पदासाठी निघालेली आहे, त्यामध्ये जॉब लोकेशन जे आहे तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी आहे। मुंबई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे, हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, अहमदाबाद या ठिकाणी आहे। 56,100 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिले जाणार आहे। शैक्षणिकरता जे आहे प्रोसेसिंग PhD डिग्री तुमच्याकडे असेल पॅकेजिंगमध्ये अलाइडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर एक्सपिरियन्स देखील तुमचा टीचिंगचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त मास्टर डिग्री असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी तुमच्याकडे सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल आणि डिग्री तुमच्याकडे जर असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जरी तुमचा झालेला असेल पॅकेजिंगमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट पॅकेजिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर टीचिंग असिस्टंट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। जॉब लोकेशन या ठिकाणी मुंबईसाठी 5 आहे। त्यानंतर इतर देखील जॉब लोकेशन या ठिकाणी आहेत। प्रोसेसिंग डिग्री तुमच्याकडे असेल सायन्समध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, 1 वर्षापर्यंतचा अनुभव असेल टीचिंगचा, तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचा झालेला असेल पॅकेजिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,400 रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे क्लर्क या पदासाठी आहे। मुंबईसाठी 2 जागा आहेत आणि इतर देखील जागा या ठिकाणी आहेत। 19,900 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिले जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट तुम्ही असाल, कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असेल, तर टायपिंग येत असेल आणि कॉम्प्युटरच्या संदर्भातील चांगले नॉलेज असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। लायब्ररी असिस्टंट या पदासाठी मुंबईसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे आणि दिल्लीसाठी देखील 1 वॅकन्सी आहे। 35,400 रुपये इतके वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। MILSC तुमचं झालेलं असेल, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा असेल टेक्निकल लायब्ररीमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्या व्यतिरिक्त तुमचं बी लॅब सायन्स झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर प्रोफेशनल यंग प्रोफेशनल्स या पदासाठी मुंबईसाठी 1 वॅकन्सी आहे। तुमचा डिप्लोमा झालेला असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल रिलेवंट सब्जेक्टमध्ये, 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अकॅडमिक ॲडवायझर या पदासाठी मुंबईसाठी 1 वॅकन्सी आहे। 50,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। तुम्ही जर पर्सन्स ऑफ MRS किंवा रिटायर फॅकल्टी इन सायन्स असाल, इंजिनिअरिंगमध्ये असाल, टेक्नॉलॉजीमध्ये असाल, PhD तुमची झालेली असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे व्हिजिटिंग फॅकल्टी या पदासाठी मुंबईसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। त्यानंतर इतर देखील वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही सर्व्हिसिंग करत असाल किंवा रिटायर असाल पॅकेजिंगमध्ये किंवा अलाइड इंडस्ट्रीमध्ये, गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये, 3 वर्षापर्यंत ॲटलीस्ट तुम्ही काम केलेलं असेल, अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मास्टर इन सायन्स तुमचं असणं आवश्यक आहे किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये PhD झालेली असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्या व्यतिरिक्त मास्टर इन सायन्स झालेलं असेल, इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल, टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल, तरी देखील या ठिकाणी अर्ज करू शकता। पोस्ट ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल तरी अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। पॅकेजिंग डिझायनर या पदासाठी शैक्षणिकरता जे आहे BDesign तुमचं झालेलं असेल आणि डिप्लोमा या ठिकाणी झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ऑफिस अटेंडंट या पदासाठी दिल्लीसाठी 2 जागा आहे, चेन्नईसाठी 1, बेंगलोरूसाठी 1, अहमदाबादसाठी 1 अशा वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। अंडर ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। रिसर्च असोसिएट या पदासाठी दिल्लीसाठी 1 वॅकन्सी आहे। PhD झालेली असेल पॅकेजिंगमध्ये किंवा अलाइड सब्जेक्टमध्ये, 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 45,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। सिक्युरिटी गार्ड या पदासाठी दिल्लीसाठी 1 वॅकन्सी आहे। 20,000 रुपये वेतन या पदासाठी दिलं जाईल। अंडर ग्रॅज्युएट तुम्ही असाल, 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या पदासाठी अर्ज करू शकता।
गार्डनर या पदासाठी दिल्लीसाठी एक वॅकन्सी आहे, 15,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. अंडर ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 15 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला TDA वगैरे जे आहे त्या ठिकाणी दिले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. त्या व्यतिरिक्त जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.